उस्मानाबाद जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी चारा आणि पाणी यांच्यासह अन्य सुविधा शासनाने पुरवण्यासाठी लवकरच उपाययोजना राबवल्या नाही तर शासनाविरोधात जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडणार असे आवाहन उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार मधुकर राव चव्हाण यांनी केलं आहे. तुळजापुरातील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. तुळजापूर तालुक्यातील अलियाबाद येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार मधुकरराव चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती दिसून आली आहे. आणि पाणी टंचाई, चारा टंचाई आणि कामाची टंचाई याबाबतीत चर्चा झाली की त्यांनी अनेकांना सूचना दिल्या किंवा जिथं पाण्याची तीव्र टंचाई कुठला उपाययोजना आहे तिथं अधिग्रहण करा. अधिग्रहणाला पाणी नसेल तर टँकर लावा आणि अनेक मजुरांच्या हाताला काम देण्याकरता अजून MRSची योजना मंजूर झालेली नाही. त्यांनी फक्त विहिरीची कामं प्रत्येक गावाला 5 विहिरी देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे सगळ्यांच्या हाताला काम मिळावं. आता 8-15 दिवस जरा ज्वारीचा सीझन आहे. खरं म्हणजे तीव्र टंचाई पडणारी आहे. खरं मार्च, एप्रिल, मे, जूनचा 1-15 वेळा आणि त्याच्याकरता तात्पुरता नवयोजना ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. टँकर आणि अधिग्रहण आणि लोकांच्या कामाला हात देण्याकरता या घरकुलाची योजना जास्तीत जास्त घ्याव्यात. विहिरी जास्तीत जास्त घ्याव्यात आणि चारा टंचाईकरता चारा कुठं मिळेल तिथून आणावा अशा प्रकारची सूचना या कलेक्टर मॅडमने आज जी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये या सूचना आम्ही केलेल्या. नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.